एक अशी वारो ह्या 12वीमध्ये चालत चालत मी खाली आलेलो आहे, उतरलेलो आहे. अक्षरशः भिंतीमध्ये सुंदर अशा पायऱ्यांची रचना या ठिकाणी किल्ले आपण पाहतोय. हे पहा, आणि आंबेगाव तालुक्यात एवढ्या जवळ ही 12 पाहायला मिळणं म्हणजे एक वेगळीच पर्वणी. सुंदर अशी 12 या ठिकाणी निर्माण केलेली आहे. या ठिकाणी वडाच्या पारंब्या या ठिकाणी खाली आलेल्या आहेत 12वीमध्ये. हे पहा, आणि ही 12 एवढी सुंदर आहे की त्याची पायरीची जी ही जी रचना आहे पायऱ्यांची, याप्रमाणे किल्ली पहा, अगदी सुंदर अशी रचना आहे. आणि सर्कलमध्ये ह्या पायऱ्या वर चढत नेल्या आहेत. मी वरवर जातोय, तुम्हाला या पायऱ्या दाखवायचा प्रयत्न करतोय. सुंदर अशी 12 या ठिकाणी आपण पाहतोय, आणि ह्या पायऱ्यांनी मी वर जाण्याचा प्रयत्न करतोय. पहा, हे पहा, किती सुंदर वारं आहे. पूर्वी सांगितलं जातं आहे की या ठिकाणी ज्यावेळेस पाणी संपलं जायचं तर ह्या 12वीचं पाणी भरायला लोक ह्या पायऱ्यांनी खाली उतरत यायची. आणि खरंच पाहण्यासारखं रूप आहे ह्या विहिरीचं आणि ह्या रचनेचं. सुंदर असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे पायऱ्यांचं. पहा, हे पहा, हे पहा, असे 12 आहे. आणि ह्या पायऱ्यांनी मी वर आलेलो आहे चढत चढत. अगदी शेवटपर्यंत पायरे हे जर पाहिलं तर अगदी शेवटपर्यंत पायरे आहेत ह्या 12वेला. हे पहा, 12वेचं नाव काय सांगतो बाबा, काचळ 12 म्हणून सांगतात या ठिकाणी. काच 12 म्हणून सांगतात. हे पहा, अगदी शेवटपर्यंत पायरे वर आलोय मी विहिरीच्या. आणि ह्या झाडामध्ये ही 12 झाकलेली आहे. सुंदर असा परिसर आहे. नक्कीच ही 12 पाहायला विसरू नका. सुंदर अशी 12 आहे.